नमस्कार, सुप्रभात। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा शनिवार आपल्या सगळ्यांना अतिशय समाधानाचा आणि आनंदाचा जाव। आणि आता बोलूयात बातम्यांकडे सविस्तर। कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आली आहे, कारण कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवरतीच, पोलीस स्टेशनच्या बाहेरच तलवारीनं हल्ला होतोय। होय, अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या बाहेर बाळा चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्यावर 4 जणांनी तलवारीनं हल्ला केला आहे। हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावरतीच तलवारीनं वार केले। सुदैवानं चव्हाण या हल्ल्यातून बचावलेत। ट्रॅफिक जाममध्ये हल्लेखोर आणि पोलिसाचा वाद झाला होता, त्याचा राग डोक्यात ठेवून हल्लेखोर पोलीस स्टेशनच्या बाहेर आले आणि त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गणेश, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कार्यरत असणारे हे जे बाळू चव्हाण पोलीस कर्मचारी आहेत, हे आपली ड्युटी संपवून बदलापूरच्या दिशेने आपल्या घरी निघाले होते। मात्र त्याचवेळी अंबरनाथच्या मटका चौक परिसरात असलेल्या ट्रॅफिक जाम मध्ये त्यांची गाडी अडकली आणि गाडी अडकल्यानंतर त्यांच्या समोर असणारी एक 4-चाकी होती आणि त्या 4-चाकीमध्ये हे जे 4 गुंड होते ते रक्ताने माखलेल्या अवस्थेत होते। त्यावेळेस त्यांना संशय आला आणि ट्रॅफिक जाम जेव्हा सुटली तेव्हा ती गाडी भरधाव वेगाने पुढे निघाली असता त्यांनी अंबरनाथ पोलीस स्थानकाजवळील लक्ष्मीनारायण टॉकीज जवळ या गाडीला आपली गाडी आडवी टाकत त्यांना अडवलं आणि त्यांना विचारपूस केली। त्यावेळेस त्याचा राग या चौघांना आला आणि त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या तीक्ष्ण हत्यारांनी तलवारींनी त्यांच्या डोक्यावर, पाठीवर आणि तोंडावर वार केले। त्यात ते गंभीर जखमी झाले आणि याच वेळेस या चौघांनी ती 4-चाकी आहे तिथे सोडून एका रिक्षावाल्याला तलवारीचा धाक दाखवत त्याच्या रिक्षाचं अपहरण केलं, त्याचं स्वतःचं अपहरण केलं आणि रिक्षा घेऊन ते पसार झाले। मात्र त्यापूर्वी त्यांनी उल्हासनगर मध्ये एक 4-चाकी फोडली होती, त्याचबरोबर एका राजकीय नेत्याचं ऑफिस देखील त्यांनी फोडलं होतं आणि त्यानंतर ते अंबरनाथच्या दिशेने निघाले होते आणि या पोलिसावर हल्ला केल्यानंतर ते पसार झाल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी या पोलिसावर हल्ला झाला, त्यामुळे मोठी गणेश सध्या शोध मोहीम कशी सुरू आहे, या चौघांना पकडलंय का? मिलिंदजी, अवघ्या 1 तासामध्ये पोलिसांनी, अंबरनाथ पोलीस, विठ्ठलवाडी पोलीस आणि मध्यवर्ती पोलिसांनी विविध पथकं तयार केली आणि अवघ्या 1 तासामध्ये या चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। 4 जण आहेत, या 4 जणांना पोलिसाच्या विविध पथकानं मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानं अटक केलेली आहे। सध्या यांना आज न्यायालयात हजर केलं जाईल आणि नक्की यांचा उद्देश काय होता या मागचा, कारण उल्हासनगरला 2 हल्ले यांनी केले होते आणि त्यानंतर हे दुसरीकडे गेले होते आणि हे सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्या विविध पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे यांचा उद्देश काय होता याचा पोलीस आता शोध घेत आहेत। मात्र पोलिसांवर हा हल्ला झाल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे। अतिशय धक्कादायक प्रकार आहे हा की पोलीस स्टेशन च्या जवळच पोलिसांवर हल्ला होतो आणि तो सुद्धा भर संध्याकाळी ट्रॅफिक मध्ये अशा पद्धतीने हल्ला होतो, ही अतिशय धक्कादायक आणि संतापजनक गोष्ट आहे। गणेश, तुर्तास धन्यवाद। बघूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या बॉम्बे सेंट्रल परिसरात लागलेली आग अखेर 24 तासानंतर आटोक्यात आले। 24 तासाच्या आगीनंतर संपूर्ण मॉल जवळपास बेचिराख झालाय, सगळं साहित्य जळून खाक झालंय। दिवाळीसाठी दुकानदारांनी 5 पट अतिरिक्त माल आणून ठेवला होता, अतिरिक्त मालाचा साठा केला होता। मोबाईल बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश होता। जी आग लागली होती त्या आगीच्या दरम्यानसुद्धा या बॅटरी आणि चार्जर किंवा अन्य सगळ्या गोष्टींचा काही ठिकाणी स्फोट झाल्याचंसुद्धा निदर्शनास आलं आहे। सध्या या मॉलची अवस्था कशी झाली आहे, बेचिराख झालेल्या या मॉलच्या आतून सांगतायत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे। मुंबई सेंट्रल परिसरातल्या सिटी सेंट्रल मॉलला आग लागून आता 24 तासापेक्षा जास्त कालावधी झालाय, तरीही इथं फायर ब्रिगेडचं काम अजूनही सुरू आहे। इतका वेळ होऊनही आग जेमतेम नियंत्रणात आहे, परंतु तिला पूर्णपणे विझवण्यात यश आलेलं नाहीये। आपल्याबरोबर मुंबई महा फायर ब्रिगेडचे CFO शशिकांत काळे सर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। 24 तासापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, ही आग अजून नियंत्रणात का येत नाहीये? हा मॉल असल्यामुळे मॉलच्या कन्सर्टमध्ये मध्ये अट्रियम असतं आणि मॉलच्या अट्रियमच्या बाजूने सगळे दुकानं वगैरे असतात। काल आम्हाला 9 वाजता हा कॉल मिळालेला होता, परंतु इथे माहिती घेतली असता सगळ्या दुकानामध्ये ओव्हरस्टॉक मटेरियल ठेवलेलं आहे, म्हणजे बॅटरी, त्याच्यानंतर मोबाईल, प्रिंटर कार्ट्रीज, कार्डबोर्ड, पॅकिंग मटेरियल,
प्लास्टिक इत्यादी सर्व वस्तु या ठिकाणी ठेवलेल्या असल्यामुळे याला आणि व्हेंटिलेशन नसल्यामुळे फिक्स फायर फाइटिंग इन्स्टॉलेशन चालू नसल्यामुळे आणि व्हेंटिलेशन नसल्यामुळे या ठिकाणी ती स्मोक लॉक झाला होता संपूर्ण मॉल मध्ये आणि तो स्मोक व्हेंटिलेशन आम्हाला करण्यासाठी संपूर्ण काचा फोडून तो स्मोक व्हेंटिलेशन करावा लागला। सुरुवातीला आम्ही आमची जी मुंबई अग्निशमन दलाची एसओपी ठरवलेली आहे त्याच्याप्रमाणे आम्ही लेवल 1 लेवल 2 लेवल 3 लेवल 4 एस्केलेट केलेले आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही सर्व गाड्या एसओपी प्रमाणे टर्नआउट केलेले होते आणि सर्व अग्निशमन जवान आणि अधिकारी एकदम प्रोफेशनली उत्कृष्टरित्या काम करत होते। परंतु या ठिकाणी काम करत असताना जे स्ट्रक्चरल बीम्स आहेत स्ट्रक्चरल पिलर आहेत एस्केलेटर्स आहेत हे होर्डिंग्स आहेत फॉल सीलिंग आहेत हे अंगावर पडत असल्यामुळे आम्हाला आतून प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक गाड्यामध्ये जाण्यासाठी मार्ग नव्हता। यासाठी आम्ही बेलासिस रोडवरून 4 टीटीएल स्पेशल अप्लायन्सेस आणि पाठीमागच्या बाजूनी P3 आणि P5 मध्ये पंक्चर करून आणि अट्रियमच्या टॉपला पोडियम टॉपमध्ये आम्ही अशा एकंदर 14 लाईनीने आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे। आता हे कूलिंग ऑपरेशन आहे तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल त्या कोपऱ्यावरती फायरमन लाईन घेऊन जाऊ शकत नाही। इवन आमचा रोबो पण काम करतोय तो रोबो पण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत। तुमचे 5 जवान याच्यामध्ये जखमी झाले किरकोळ जरी जखमी झाले असले तरी 5 जवान आतापर्यंत जखमी झाले त्यांची परिस्थिती कशी आहे आता? त्यांना ट्रीटमेंट देऊन घरी सोडलेलं आहे पण ही अग्निशमन दलाची परंपरा आहे की जीवाची बाजी करून ते कुठलीही आपत्कालीन घटना असेल त्याच्यावरती मात मिळवतात। त्याच्याप्रमाणे आम्ही बाजूची जी बिल्डिंग होती जी 55 माळ्याची बिल्डिंग आहे तिथल्या 3,500 कर्मचाऱ्यांना पण सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे अन्यथा मोठा काही अपघात झाला असता। परंतु ह्या आगीवरती आमचे जे 5 जवान किरकोळ मार लागले याच्या व्यतिरिक्त कोणाची कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पहिल्यांदा ही सगळी दृश्य पाहताय अतिशय मोठा असा हा मॉल आहे आणि या मॉलला काल रात्री लागलेली आज अजूनही विझलेली नाहीये अनेक नियमांचं उल्लंघन इथं झालेलं असल्याची शक्यता आहे। फायर फायटिंग इक्विपमेंट इथं आधीपासून अस्तित्वात होते किंवा नाही? नक्कीच नियमांचं उल्लंघन झालेलं आहे ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्याचा सगळा उहापोह होणारच आहे पण सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला इथली कुठली फायर फायटिंग सिस्टीम चालू नव्हती। इतकी मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी आतापर्यंत आपले किती फायर इंजिन किती फायर कर्मचारी काम करताय? आपल्याकडे 24 फायर इंजिन 17 जम्बो टँकर आणि विविध स्पेशल अप्लायन्स आपले जे आहेत एरियल लॅडर प्लॅटफॉर्म TTL ब्रिदिंग ऍपरेटस मॅन रेस्क्यू व्हॅन मागे आहे तो रोबोट असे विविध प्रकारचे जवळजवळ आपण 40 ते 50 व्हेकल्स आपले या ठिकाणी आहेत आणि 250 ते 350 कर्मचारी या ठिकाणी रात्रंदिवस काम करत आहे। मी सुद्धा काल रात्रीपासून आतापर्यंत इथेच आहे। तर हे होते मुंबई फायर ब्रिगेडचे CFO शशिकांत काळे आणि आम्ही तुम्हाला संपूर्ण परिस्थिती दाखवतोय अतिशय कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून हे सगळे फायरचे जे कर्मचारी आहेत हे फायरचे जे जवान आहेत ते काम करतायत आणि ही आतमधली दृश्य तुम्ही पहिल्यांदा फक्त न्यूज 18 लोकमतवर पाहताय। थोड्या कालावधीनंतर साधारणतः अजून काही तासाच्या कालावधीनंतर हे कूलिंग ऑपरेशन जे आहे ते सुद्धा बंद होईल आणि संपूर्ण आग नियंत्रणात आणली आहे असं जाहीर केलं जाईल। तुर्तास आता कूलिंग ऑपरेशन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला इथं सांगितलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरच्या प्रणालीकाचे न्यूज 18 लोकमत मुंबई। दरम्यान मुंबईच्या मुंबई सेंट्रल परिसरात लागलेली जी आग होती ती अखेर 24 तासानंतर आटोक्यात आली। दरम्यान आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली। 30 तासांपेक्षा जास्त काळ ही आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला। मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणचा हा एवढा मोठा मॉल आणि या मॉलमध्ये प्रामुख्यानं मोबाईल ॲक्सेसरीज बॅटरी आणि अन्य अनेक गोष्टी होत्या। या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी खूप जास्त वेळ लागत होता आणि अखेर 24 तासांपेक्षा जास्त कालावधीनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। आदित्य ठाकरे यांनी